गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी। नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे पंजाबमध्ये पार पडलं ग्रँड रिसेप्शन, सासरी तिचे झाले जंगी स्वागत। बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा 24 ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला। त्यांनी दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये 7 फेरे घेतले। त्यांनी हे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली नव्हती। आता नेहा सिंग कुटुंबाची सून झाली आहे। सासरी नेहाचे स्वागत कसे झाले याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। रोहनप्रीत सिंगच्या घरी नवोदित वधू नेहा कक्कर चे जंगी स्वागत करण्यात आले, त्यानंतर तिचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये नेहा आणि रोहनप्रीत ढोलवर थिरकताना दिसले। बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच गाजत असताना बिग बॉसच्या घरात देखील घराणेशाहीचा वाद पाहायला मिळाला। बिग बॉसच्या घरात सध्या या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया सुरू आहे। या नॉमिनेशन दरम्यान स्पर्धक राहुल वैद्यनं घरातील घराणेशाही दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय। घराणेशाहीच्या मुद्द्यावरून गायक कुमार सानू याचा मुलगा जान सानू याच्यावर टीका केली, त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळालं। मी जानला नॉमिनेट करू इच्छितो कारण मला घराणेशाहीचा प्रचंड राग येतो। बिग बॉसच्या घरात दाखल झालेले स्पर्धक हे त्यांच्या मेहनतीवर आणि कष्टावर मोठे झाले आहेत, पण जान याला घरात त्याच्या वडिलांमुळेच एंट्री मिळाली, त्याची स्वतःची अशी काही ओळख नाही असं राहुलनं म्हटलंय। दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे। काजल बॉलिवूडमध्ये देखील अतिशय लोकप्रिय आहे। काही दिवसांपूर्वी तिने लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते। आता काजलने पहिल्यांदाच तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय। नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर होणारा पती व्यावसायिक गौतम किसलू याच्यासोबत फोटो तिनं शेअर केलाय। येत्या 30 ऑक्टोबर रोजी काजल लग्नबंधनात अडकणार असल्याचे तिने सोशल मीडियावर पोस्टद्वारे सांगितलंय। झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलंय। या मालिकेतील व्यक्तिरेखांवर महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात। ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे। 4 वर्ष आणि 1200 एपिसोडचा टप्पा पूर्ण करताना मालिकेत नंदिता वहिनी परत येते एक नवा ट्विस्ट घेऊन। कटकारस्थान, फसवेगिरी या सगळ्यात शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजे वहिनी साहेब यांची मालिकेत पुन्हा एंट्री होतीये। सोबत सूरज पण असणार आहे। आता या दोघांना राणादा आणि गोदाक्का घरात घेणार का? नंदिताच्या अरेरावी स्वभावाला जिजा कसं उत्तर देईल हे येणाऱ्या काही भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही प्रसंगावर आधारित काही चित्रपट नुकतेच येऊन गेले। आगामी काळात असे आणखीन काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। छत्रपतींचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेल्या बहिर्जी नाईक यांच्यावर आधारित एक चित्रपट तयार होतोय। बहिर्जी स्वराज्याचा तिसरा डोळा असं या चित्रपटाचं नाव आहे। या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून नेमके कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार आहे आणि हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार आहे याकडे सर्व सिनेप्रेमींचं लक्ष लागून राहिलंय। तर या मसालेदार आणि रंजक घडामोडींमध्ये येथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन।